जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येते तसतसं काही लोकसभा मतदारसंघातील बंड देखील समोर येण्याचे चिन्ह दिसत आहेत. यातच येतो रामटेक. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार असतानाही ही जागा आपल्याला मिळावी याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची लिस्ट लागत नाही तोपर्यंत या मतदारसंघात काय रामायण घडतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. खरं तर रामटेकचं वैशिष्ट्य म्हणजे वनवासात असताना श्रीरामाचे इथं वास्तव्य असल्याचं या शहराला रामटेक असं नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळं रामटेकला आध्यात्मिक महत्त्वही तितकंच आहे. महत्त्वाचं म्हणजे रामटेकला राजकीय महत्त्वही तितकंच आहे. याच रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान नरसिंह राव 2 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. कधी काळी रामटेक हा काँग्रेससाठी महत्त्वाचा गड होता, मात्र आता इथे शिवसेनेने आपली ताकद वाढवली आहे आणि रामटेकच्या गडावर भगवा फडकवला आहे. पण येत्या लोकसभेत काय होणार, इथून कोण उमेदवार जिंकून येणार, रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला या रामटेक लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहणं गरजेचं आहे. या लोकसभा मतदारसंघाची ओळखच देशाला नरसिंह राव यांच्यामुळे झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण 1984 नरसिंह राव इथून खासदार म्हणून निवडून आले, तर दुसऱ्यांदा म्हणजेच 1989 ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले आणि पंतप्रधानही झाले. त्यामुळे रामटेक हा मतदारसंघ देशपातळीवर महत्त्वाचा ठरतो. सुरुवातीपासून रामटेक काँग्रेसचा गड होता, मात्र 1999 साली शिवसेनेच्या सुबोध मोहितेंनी काँग्रेसच्या या गडाला सुरंग लावला आणि सेनेचा बालेकिल्ला म्हणून रामटेकचा उल्लेख होऊ लागला. 1999 पासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतोय. त्याला अपवाद फक्त 2009 होता, यावेळी इथून काँग्रेसचे मुकुल वासनिक विजयी झाले होते. 2014 सेनेचे कृपाल तुमाने यांनी ही जागा परत काँग्रेसकडून हिसकावून घेतली. 2019 तुमाने दुसऱ्यांदा इथून विजयी झाले. थोडक्यात 2009 अपवाद वगळता 1999, 2004, 2014 आणि 2019 असे सलग 4 वेळा सेनेचा खासदार इथून निवडून आलाय. गेल्या दोन्ही लोकसभेच्या म्हणजे 2014 आणि 2019 लढती शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशाच झाल्या होत्या. सेनेकडून कृपाल तुमाने आणि काँग्रेसकडून मुकुल वासनिक आमने सामने होते. या शिवसेनेचे कृपाल तुमाने निवडून आले, त्यांना 519,892 मते मिळाली होती, तर मुकुल वासनिक यांना 3,44,101 मते मिळाली होती. 2019 पुन्हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत झाली. सेनेच्या कृपाल तुमाने यांना 5,97,827 मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या किशोर गजवी यांना 4,68,738 मते मिळाली होती. लागू हा तिथलं पक्षीय बलाबलही पाहिलं पाहिजे. तर नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा आहेत. यापैकी काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक असे 6 विधानसभा रामटेक लोकसभा मतदारसंघात येतात. त्यातील काटोलमध्ये शरद पवार गटाचे अनिल देशमुख आमदार आहेत, तर सावनेरमधून सुनील केदार, उमरेडचे राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार आहेत. हिंगणामध्ये समीर मेघे, कामठीमध्ये टेकचंद सावरकर भाजपचे आमदार आहेत, तर रामटेक विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल हे आमदार आहेत. थोडक्यात महाविकास आघाडीकडे 3 आमदार आहेत, तर महायुतीकडे 3 आमदार आहेत. पण खरा मुद्दा आहे येत्या निवडणुकीसाठी इथून उमेदवार कोण असणार याचा. स्थानिक पत्रकारांच्या सांगण्यानुसार सध्या मतदारसंघामध्ये काँग्रेस, शिंदेंची शिवसेना आणि भाजप पक्ष ऍक्टिव्ह असल्याचं चित्र आहे. इथल्या शिवसेनेचे सिटिंग खासदार कृपाल तुमाने शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. भाजप शिवसेना युती असल्यानेच तुमाने यांचा 2 वेळा इथून विजय सुकर झाला होता. भाजपशिवाय जिंकून येणं अवघड असल्याची जाणीव झाल्यावरच तुमाने यांनी शेवटच्या टप्प्यात ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या गटात जाणं पसंत केलं. त्यामुळे महायुतीकडून पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जात आहे. पण आता असं नाही आहे. शिंदे गटाचा खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत. भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत, त्यात रामटेकची जागा भाजपच्या अजेंड्यावर आहे. तुमाने यांची जिंकून येण्याची शक्यता असेल तरच त्यांना उमेदवारी द्या, अन्यथा ही जागा भाजपसाठी सोडा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपकडून सुधीर पारवे यांचंही नाव चर्चेत आहे. आत्तापर्यंत शिवसेनेला भाजपने मदत केली होती, आता सेनेने मदत करावी असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा लढवणार की भाजपसाठी सोडून विदर्भाबाहेरील जागेसाठी तडजोड करणार हे अजून तरी नक्की नाही आहे. मात्र शिंदे सेना सहजासहजी आपली लोकसभेची जागा सोडणार नाही. सिटिंग खासदार आमच्या पक्षाचा असल्याचा संदर्भ देत सत्ताधारी शिवसेनेकडून पुन्हा कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे. आता पाहूया तुमाने यांना येत्या निवडणुकीत त्यांना विरोधकांकडून कोण फाईट देतं याच्याबद्दल. तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. असं खरंच झालं तर महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या मदतीने ठाकरे गट येथे पुन्हा चमत्कार घडवू शकतो. ठाकरेकडून माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेश साकरे यांचं नाव सोडलं तर अद्याप नवा चेहरा पुढे आलेला नाही.
सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रामटेकमधून 1999 आणि 2004 असे 2 वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे सुबोध मोहिते यांना सेनेनं केंद्रात मंत्री केले होते. मोहिते यांनी पक्ष सोडला तर बाकी कृपाल तुमाने हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेकडून पर्यायी चेहरा किंवा तुमाने यांच्या ताकदीचा नेता नाही आहे. याचा फटका त्यांना येत्या निवडणुकीत बसू शकतो. मात्र तुलनेने इथून काँग्रेसचा उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस उरतात. पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करताना काँग्रेसकडून किशोर गजभिये यांचं नाव पुन्हा चर्चेत आले, कारण मागच्या 2019 निवडणुकीत तुमाने विरुद्ध गजभिये यांच्या मतामधील फरक देखील जास्त नव्हता. त्यामुळे ही जागा काँग्रेसला जाऊ शकते असं म्हणण्यापेक्षा सेनेतील फुटीचे कारण देऊन काँग्रेसने या जागेवर दावाच केलाय. कारण येथे सेना विरुद्ध काँग्रेस अशीच पारंपरिक लढत होत आली आहे. यंदा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तसा अर्जही पक्षाकडे केलाय. कुणाल यांचे वडील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत हे मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत राऊत यांचे संबंध लक्षात घेतले तर कुणाल राऊत यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होऊ शकतात. मात्र काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते व रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांची भूमिका कुणाल राऊतांच्या उमेदवारीमध्ये निर्णायक ठरू शकते. कुणाल यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या एका गटाचा विरोध आहे. काँग्रेसला ही जागा सुटल्यास उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचंही नाव चर्चेत येऊ शकतं. कुणाल राऊतांशिवाय काँग्रेसकडून राजू पारवे, मुकुल वासनिक, नितीन राऊत अशी नावे चर्चेत आहेत. शरद पवार गटाचं बोलायचं झालं तर पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाहीये. बाकी बहुजन समाज पक्षाची ताकद या मतदारसंघात होती, आता तसं चित्र नाहीये. राहिला वंचित बहुजन आघाडी पक्ष, याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात मागासवर्गीय जातीचे तसंच बहुजन मतदार बहुसंख्य जास्त आहे. म्हणून थेट लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी दिसत असली तरी वंचितची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. बाकी तुम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघात येत असाल तर तुमचे अंदाज, तुमची मतं महत्त्वाची ठरतात. ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.